छत्तीसगड येथील बस्तर येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात खानापूर तालुक्यातील हलगा या गावचा जवान संतोष लक्ष्मण गुरव यांना वीरमरण आले. ही बातमी ग्रामस्थांना समजताच त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. बुधवारी सकाळी गोवा येथून हलगा गावापर्यंत पार्थिव आणण्यात आले. तिरंग्यात लपेटलेले पार्थिव जेव्हा गावात आले तेव्हा ग्रामस्थांनी एकच हंबरडा फोडला. ज्या शाळेत संतोष यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले त्याच शाळेच्या मैदानावर आज त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राज्य पोलीस दलातर्फे संतोष यांच्या पार्थिवाला बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलीस दलाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. गर्दीला आवरताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जियाउल्लायस यांनी शहीद संतोष गुरव यांना श्रद्धांजली वाहिली. नम ಆದರೂ ಕೂಡ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡುವಾಗ ಇವರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಾವು ಅಂತಿಮ ನಮ್ಮನ್ನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ತರಬೇಕಿದೆ. ಏನು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಜಮೀನು ಕೊಡಬೇಕು, ಬೇರೆ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷಿಯಾ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಏನು ಪಡಿಸಿದೆ ಎಲ್ಲದೂ ಕೂಡ ಎನ್ಶೂರ್ ದಟ್ ಇಟ್ ಈಸ್ ಗೋ ಡೆಲಿವರ್ಡ್ ಟು ದೆಮ್. ಅವ್ರ ಮನೆ ಅವ್ರಿಗೂ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ, ಅವ್ರು ಯಾವ ಕಚೇರಿಗೂ ಬರಬೇಕಾಗಿಲ್ಲ. 8 ದಿವಸದ ಒಳಗಡೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಗ್ರಾಂಟ್ ಮಾಡಿ ಆರ್ಡರ್ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಉಳ್ಕಿದ್ದು ಏನು ಸೌಕರ್ಯ ಇದೆ ಸೈನಿಕ ಕೊಡ್ತೀನಿ, ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಸೌಕರ್ಯಗಳು ಕೂಡ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಯಾವೇಳಿ ಸಂತೋಷ್ ಗುರವ್ ಯಾಂಚಾ ಕುಟುಂಬಿಯಾಂಶಿ ಸಂವಾದ ಸಾಧಲಾ ಅಸ್ತಾ ಭಾವನಾ ವ್ಯಕ್ತ ಕರ್ತಾನ ಕುಟುಂಬಿಯಾಂನ ಅಶ್ರು ಅನಾವರ್ ಝಾಲೆ. छत्तीसगडलाच होता हा, तिथूनच येत आहे आम्ही. काय सगळ्याचा मिळून मिसळून राहायचा, सगळे दोस्त त्याचे सगळे संपर्क जवळपास केल्यानंतर संपर्क भरपूर चांगला होता. जिमेचं मंडळी चांगली होती. तिकडनं तुमच्या त्याच्या ह्याच्यामधनं BSFमधनं काही बोलले तुम्हाला काही बोल? मी सुद्धा साहेब बोलत होते, परंतु आम्ही दुःखात होतो, आम्हाला काय सुचलं नाही. ही भाषा त्यांची वेगळी, आमची वेगळी पडली, त्याच्यात आम्हाला जरा काही कंफ्यूज झालं नाही. मला काय असेल तर मदत तुम्हाला होतो, काय असेल समस्या असेल तर कळवा सांगा तुम्ही, मी सांगेल त्या साहेबांना. आम्ही तिघी बहिणी आहे मोठ्या. आमच्या बाबाच आम्ही लई लाडात ठेवलो. बाबाच आमच्या तिघी बहिणी मोलमजुरी करून माझ्या आई बाप्पाने कबाड कट करून माझ्या कर्ज काढून माझ्या बाबा नोकरी लावलं आणि माझ्या आई बाबाच्या तोंडात मी हे करून माझ्या बाबाच घेऊन गेले. बुधवारी सकाळी खानापूर तालुक्यातील हलगा या त्यांच्या गावात घराजवळील शेतवाडीत भावपूर्ण वातावरणात व शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हलगा पंचक्रोशी व खानापूर तालुक्यातील नागरिकांनी या भारत मातेच्या पुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. हुतात्मा संतोष गुरव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते. 2 दिवसांपासून रोखून धरलेला आसवांचा बांध अखेर फुटला. गुरव कुटुंबियांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकत होता. भारत मातेच्या वीर पुत्राला तरुण भारत सोशल मीडियाचा सलाम. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.